लोकांना व्यवसाय का बॉर्डरलाईन पासून थोडेसे लांब उभे राहा, जेणेकरून कोणत्याही खेळाडूला इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येकाला विनंती असेल की आपण बॉर्डरलाईन पासून एक फूट मागे उभं राहायचंय. करण आणि दर्शन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चौकारासाठी रंजन पाटील साहेब आणि सदन पाटील साहेब यांच्या तर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 3 षटकांचा सामना, ग्रँड फिनालेचा महामुकाबला. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जेडीएस क्रिकेटला पाहिजे अंडर 20 प्रीमियर लीग 2022 सीझन 1 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील शेवटचा आणि महान टीम सामना या तुडुंब प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, करण आणि दर्शन, जयसाई विरार. मागील 2 वर्षातला परफॉर्मन्स पाहायचं झालं तर अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ या संघाने दाखवला या अंडरआर्म क्रिकेटच्या पटलावरती वसई तालुक्याच्या, आणि तो संघ मात्र अंडर 20च्या माध्यमातून पुढे येताना पाहायला मिळालाय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरावरती जाणारा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी या ठिकाणी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय. एक धाव येते, प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा मानस प्रयत्न, कारण बॉल टू रन्सची प्रितेश प्रितेश गोलंदाजी मार्क वरती आहे. चेंडूचा खेळ जर आतापर्यंत आपण पाहिला, 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा 10 फलकावरती 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. हॅलो, पुन्हा चेक द स्ट्राईक एंड वरती करण पाहायला मिळतो आणि अतिशय चांगला वाट काइंड टू द गॅप, बंदी सुरू केली तुम्ही गोली, गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन केले, ओव्हर शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला रीड केलं होतं, पाहिलं होतं इनसाइड डाउट होणारा चेंडू असेल, चेंडूला मात्र चांगली नसीहत देत असताना. हॅलो, 10 फलकावरती ऍड केल्या जातात. टेम्परामेंट, पेशन्स आणि आक्रमकता, सर्व गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे. 1000 रुपयाचा मानकरी ठरला या ठिकाणी करण. प्रत्येक चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक रंजन पाटील साहेब आणि त्यानंतर सदानंद पाटील साहेब यांच्या. नऊ धावा 10 फलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. चांगली सुरुवात, वेल बिगिनिंग्स हाफ डन असं नेहमीच आपण ऐकलं असेल अनेक लोकांच्या तोंडून. परंतु मित्रांनो, ज्या वेळेला चांगली सुरुवात होते त्याला अर्धकार्य जरूर पूर्ण होत असतं, परंतु त्याचा शेवट करण्यासाठी तुम्हाला ती कामगिरी मेंटेन ठेवणं तितकीच गरजेची असते. आणि त्यासाठी निलेश नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळतोय. ती कामगिरी या ठिकाणी जयसाई विरारचा संघ करताना पाहायला मिळतो का? सर्वाधिक मोठा प्रश्न, प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला पाहायला जरूर मिळेल. बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न चेंडू स्टीअर केलाय एका धावेसाठी. एक एक धाव अतिशय महत्वाची आहे सध्याच्या घडीला, कारण इथून जर का 6 धावांचा कळस रोवला गेला तर 16 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट होऊ शकतं. परंतु रणनीती काय आहे? बॅकफुट जाऊन घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर मध्ये. 3 षटकांचा सामना आहे. फायनलचा मुकाबला, ग्रँड फिनालचा महामुकाबला. कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं की अंडर 20 चे खेळाडू सुद्धा इतक्या चांगल्या प्रकारे या प्लॅटफॉर्मवरती आपले रंग उधळताना पाहायला मिळतील. धावची संधी आहे का? ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते. हे आहे क्रिकेट. प्रत्येक चेंडूवरती घमासान, प्रत्येक चेंडूवरती ताव पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून.
कधी पार्ट या बाजूला कधी पार्ट त्या बाजूला, गोडी वाकडी वळणे घेणारा हा क्रिकेटचा सामना पाहायला मिळतोय फायनलच्या माध्यमातून. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाउन द विकेट, बॉल ऑफ द ड्राईव्ह, गेंद गई सीमा रेखे के बाहर, चार रन केले, क्या बात है, व्हाट अ शॉट, चौकार, चार चेंडू 16 धावा, अजून एक चौकार आलाय, याचा अर्थ हजार रुपयाचा अजून एकदा मानगिरी ठरतोय. मिस्टर करण दोन चौकार आतापर्यंत लागले, 2000 रुपये कमावताना पाहायला मिळतोय. हे फक्त पैसे नव्हे तर खेळाडूंसाठी दिलेली ऊर्जा, प्रोत्साहन, आणि हे प्रोत्साहन किती प्रोत्साहित करतोय करण याला ते मात्र आपण पाहणार आहोत. निलेश गोलंदाजी मार्क मध्ये शेवटचे दोन चेंडू असतील, दुसरा षटक प्रगती पथारचे, अजून एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 3000 रुपये जमान केले ठरलाय. शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी, येस, पाच चेंडू या ठिकाणी हाताळल्या गेल्यात. 20 धावा धावपलकावरती जल्लोष आहे टीम जयसई विरारच्या कॅमेऱ्यामध्ये. काही लोक कॅल्क्युलेट करत असतील, काही लोक सेलिब्रेशन म्हणत असतील, तर काही लोक ही मॅच कशा प्रकारे संपूर्ण होईल त्याकडे लक्ष ठेवून असतील. शेवटचा चेंडू निलेश गोलंदाजी मार्क वरती, गॅप ओपन जरी असले तरी सुद्धा क्षेत्ररक्षण करावं लागेल. पुश करण्याचा प्रयत्न हलका होताना विकेटच्या आतमध्ये राहुल द्रविड स्टाईल मध्ये चेंडूला खेळत असताना एक धाव कंप्लीट, षटकाची समाप्ती, दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा 21 रन्स दापलकरती पाहायला मिळत आहेत. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आपण पाहू शकता, आदरणीय नगरसेविका झिनत मॅडम, त्यानंतर त्यांच्या समवेत नगरसेवक रंजन पाटील साहेब, नगरसेवक सदानंद पाटील साहेब, नगरसेवक नरेंद्र पाटील साहेब, त्यानंतर झहीरभाई, त्यानंतर हुसेन भाई, एमएटी मोटर्सचे ओनर, या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना इतका सजलेला दजलेला आणि सवरताना पाहायला मिळतोय. वर्ल्ड मॅच ग्रँड फिनालेचा महामुकाबला. अंकित गोलंदाजी मार्क वरती येतोय, मागच्या मॅच मध्ये ज्याने अतिशय चांगला स्पेल हाताळला तो अंकित गोलंदाजी मार्क वरती. आता गरज आहे इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याची. स्लॉग्सवर म्हटलं की इंडियन स्टाईल मध्ये हाणामारीचा षटक म्हणून पाहतात. आता या स्लॉग्सवर मध्ये किती धाव येतील, एक धाव करणच्या बॅट मधून, स्ट्राईक स्वतःकडेच असेल कारण ही धाव आहे मर्यादित क्षेत्राकडे जाणारी. डिक्लेअर एकच धाव, 22 धावा. जेडीएस क्रिकेट क्लब आयोजित अंडर 20 प्रीमियर लीग आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली जाते, 23 रन्स, अजूनही चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे, एकही विकेट गेलेली नाहीये. ही जमेची बाजू मात्र दबा मांडते गोलंदाजांवरती. दर्शन स्ट्राईक एंड वरती पाहायला मध्ये अंकितचा हा चेंडू हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारे मनगडाच्या सहाय्याने खेळला गेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कलात्मकतेने भरलेला फटका होता. एकच धाव 24, तीन चेंडू 24 धावा. अंकित पुन्हा एकदा शेवटचे तीन चेंडू हाताळण्यासाठी बॅकफुट जाऊन पंच काढण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता परंतु फिल्डिंग तितकीच चांगलीशी, टिट फॉट टॅट अशी फिल्डिंग होतीये आणि एक धाव मात्र मिळतीये. शेवटचे दोन चेंडू, आवाज जरूर करा, दोन चेंडू बाकी आहेत. येस, आणि पंचवीस धावा दाबल करते आहे. चांगला ड्राईव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळाला, एकच धाव त्या धाव चेंडूवरती सुद्धा येताना पाहायला मिळते. 26-26 शेवटचा चेंडू असेल आणि आता शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील, या धावा टार्गेट सेट करताना पाहायला मिळतील. दोन्ही संघ अतिशय चांगली मेहनत करून पुढे येताना पाहायला मिळतात आणि आता या शेवटच्या सामन्यामध्ये त्या मेहनतीला दुजोरा देण्याचा प्रयत्न असेल. एकदा पूर्ण केली जाते का, तर येस, एकदा पूर्ण आणि दुसरी धाव घेतली जाणार नाहीये. अशा प्रकारे इनिंग ब्रेक होते. या इनिंग मध्ये धावा धापलकरती जर आपण पाहिल्या तर आहेत 27 धावा आणि 28 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केले गेले टीम बारुंड माऊली या संघासमोर. चला लगेच जयसई विरार मैदानाचा ताबा घ्या. तुम्ही जितक्या उजाड्यात खेळला तितक्याच उजाड्यात बारुंड माऊली हा संघ सुद्धा खेळावा.
चला लगेचच मैदाना बाहेर या, प्रेक्षकांना विनंती आहे आपण जर का मैदानात दाखल झालेला असाल चला गाई करा प्लीज, दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने यायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, सामी एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला गणेश आहे आणि गोलंदाजी महाकृती स्वयं येताना पाहायला मिळत आहेत. गणेश नॉन स्ट्राईक एंड वरती. कमलाकर सॅमी स्ट्राईक एंड स्वयंचा पुढील चेंडू फुलटॉस पद्धतीचा ड्राईव्ह केलाय. चांगली फिल्डिंग, धावचीची संधी आहे का? येस, धावचीची संधी आणि गणेश जाईल सरळ मैदानाबाहेर. विकेटच्या पदर पहिला आदरा, पहिला गडी गारत. विनंती असेल जयसई विरार कॅमेरामॅनच्या बाजूला बसलेला आहात, कोणत्याही प्रकारचा जल्लोष करत असताना कॅमेराला कोणतीही हानी झाली नाही पाहिजे याची काळजी घ्या. गोविंदने टीम आपणास विनंती असेल की आपण कोणत्याही प्रकारची हानी पोहोचेल असं कृत्य करू नका. हे साधारण सन्माननीय ममता सुमन मॅडम या ठिकाणी नगरसेवक येताना पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. U20 प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. वेलकम मॅम, आपणास विनंती आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. आपसे निवेदन रहेगा कृपया करके आप हमारे मंच के ऊपर आइए और विराजमान हुई है. आपका तहे दिल से इस्तकबाल करते इस प्रतियोगिता के माध्यम से स्वागत है आपका U20 प्रीमियर लीग के माध्यम से. स्वयं स्वयंला मात्र स्वतःवरती तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. चार चेंडू तीन दाबा डावपलकावरती आहेत, अजूनही दोन चेंडू सगळ्यांना शिल्लक आहे. चिर शांतता. बारंडा बाऊलीच्या डगआउट मध्ये परंतु कमबॅक करणं जाणतात, कारण सॅमी जर का तडपला तर मात्र डाबा येतील. सॅमी क्लिक होतोय, कमलाकरच्या बॅट मधून येतोय धारदार चौकार चार धावांसाठी. शेवटचा चेंडू, सात धावा डावपलकावरती, 28 धावांचा पाठलाग करायचाय आणि ही मॅच आहे हाय व्होल्टेज. पाच चेंडू सहा धावा, शेवटचा चेंडू स्वयं फुलटॉप चेंडू, चेंडू सरळ इंडू गॅप आर पार, गेम गई सीमा रेखा के बाहेर. चार रन केले, क्या बात है, मैग्निफिसेंट ड्राइव, ब्यूटिफुल रन बाय मिस्टर कमलाकर. मोक्याच्या क्षणी महत्वाच्या क्षणी आलेला योग्य असा चौकार देऊन जातो चार धावा. पहिल्या षटकाची समाप्ती, दहा धावा धावपलकावरती आणि येणारे बारा चेंडू, 18 धावांची गरज. 18 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 12 डिलिव्हरीज, ही आहे इक्वेशन या मॅचची. दबाव आहे दोन्ही बाजूला, कारण आता जे बसले होते ते उभे राहिल्यात आणि जे उभे होते ते थोडे पुढे आलेत, कारण मॅच तितकीच ताजेल. अजूबाई ओंकार नवीन गोलंदाज, गोलंदाजी महागवरती वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं, दहा धाबा दाफल करते आहे, तिथून 18 धाब्यांची गरज असेल.
जयसर विरार विनंती असेल तुम्ही जेवढ्या उजेडात खेळला तेवढ्याच उजेडात त्यांना सुद्धा खेळता यावं याची काळजी घ्या. 12 चेंडू 18 धावांची गरज. हलका त्याने पुच काढण्याचा प्रयत्न. धावची संधी विकेट होईल का? थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतला गेलाय. फलंदाज सुखरूप पोहोचलाय की नाही याची नक्कीच पाहणी केली जाईल. तुमच्यापर्यंत निर्णय सुद्धा येईल. त्या अगोदर बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जेडीएस क्रिकेट लो पाहिजे वंडर 20 प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस ग्रँड फिनालेचा महामुकाबला तुमच्या समोर सादर केला जातोय संपूर्ण जावेद मंसूरी यांच्या टीम कडून. आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेसाठी ज्याने मुख्य सहकार्य दिलं आणि आपली सन्माननीय उपस्थिती दाखवली ती मान्यवर मंडळी आपण पाहू शकता. आमच्या मुख्य मंचावरती विराजमान होताना पाहायला मिळतात. मित्रांनो, ही सर्व मंडळी आहे म्हणूनच आपल्याला इतक्या चांगल्या प्रकारचं क्रिकेट किंवा कोणतेही खेळ खेळता येतात. गडीबाद होताना पाहायला मिळतोय. अजय मैदानाच्या बाहेर गेलाय अंकित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि पुन्हा एकदा ज्याच्या बॅट मधून लगातार 2 चौकार आले असा कमलाकर सॅमी लाडाने त्याचं नाव घेतलं होतं सॅमी आणि तो सॅमी मात्र आता काय करतो त्या मात्र पाहणार. जेलची संधी विकेट होईल का? येस इट इज गॉन. व्हॉट अ मॅग्निफिसंट कॅच. नेत्रदीपक झैल विकेट झपाट्यांनी सॅमी ठरतोय बाद. दहा चेंडू आणि अठरा धावांची गरज. निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 10 चेंडू 18 धावा मॅच तितकीशी फसताना पाहायला मिळते. परंतु अंडर आर्म्स क्रिकेट या ठिकाणी कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं. चला प्लीज घाई करा दर्शन जास्त वेळ घेत आहे. 10 चेंडू 18 धावांची गरज आहे. निलेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. अंकित मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाज अतिशय चांगली आणि उजवी कामगिरी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळत आहे. डाबस्टीच्या बाहेर जाणार चेंडू वाईटचा इशारा आमच्या ऑफिशियल सुमित कदम. मोनिशाच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक गणेश याच्यासाठी असणार आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फाईन लेंगच्या दिशेला एक धाव भेटू शकेल चेंडू. तर चेंडू बाकी आहेत 9 चेंडू 15 धावांची गरज. काय थ्रिलिंग सामना आपण एक ठिकाणी पाहतो. ज्या ठिकाणी ज्यावेळी कमलाकर खेळपट्टीवरती खेळत असताना चौकारांची आताशबाजी करत होते त्यानंतर संपुष्टात आली खेळी कमलाकर यांची त्यानंतर परिस्थिती 9 चेंडू 15 धावांची गरज. आता मात्र या ठिकाणी पंचांकडे जात मागत असताना गडी सेफ आहे. एक धाव अर्जित केली जाईल ह्या चेंडूवरती. एक धाव निश्चित धाव संख्या पुढे सरकत असताना आता मात्र 8 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. हा महामुकाबला आहे. अंतिम सामना आहे. ह्या सामन्यामध्ये जो मजल मारेल अंतिम विजेता ठरणार आहे. एका ठिकाणी संघ आपण पाहिलात तर जयसाई विरार संघ आणि एका ठिकाणी बारोंडा माहुल संघ. ग्राउंड शॉट मारला फटका. चांगला ड्राईव्ह आहे अंकित यांच्या बॅटीतून आलेला हा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी आणि एकच धाव दिली जाईल या चेंडूवरती. एक धाव निश्चित धाव संख्या पुढे सरकते. पंधरा धाव 7 चेंडू आणि 13 धावांची गरज असणार आहे. खेळपट्टीमध्ये निलेश नौखा फलंदाज पाहायला मिळतो कट केलेला आहे. पॉइंट रिझन मध्ये एक धाव भेटू शकेल या चेंडूवरती. षटक क्रमांक दुसरं संपते या ठिकाणी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 16 लगावलेली आहे. आता मात्र 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे बारोंडा माऊली संघाला. खुद कप्तान शेवटचा षटक हाताळण्यासाठी येतील. आतापर्यंत चांगली ऑलराऊंडर भूमिका बजावत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि आपल्या जयसाई विरार संघाला इथपर्यंत आणून ठेवलं.
तो हा दर्शन सहा बॉल बारा धावांची गरज बाराच्या सरासरीने खेळायचं आहे या सामन्याला विजयी होण्यासाठी. तर अंकित मात्र येतोय स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडूचा सामना करणार आता मात्र या ठिकाणी थोडा दबाव जाणवतोय दर्शन यांच्यावरती. अवंतरने धाव संख्या वाढवली सहा चेंडू अकरा धावांची गरज बड थ्रिलिंग मॅच ग्राउंड शॉटचा फटका या ठिकाणी काय घडते तर अंकित यांच्या बॅटीतून येतोय लॉंग ऑफच्या रिझनला एक दणदणीत चौकार चार धावांनी दहा संघांमध्ये वाढवणार आहे आता मात्र समीकरण बदलत असताना सहा चेंडू मध्ये अकरा धावांची गरज होती चौकार आला अंकित यांच्या बॅटीतून आता मात्र समीकरण बदलत असताना पाच चेंडू शिल्लक आहेत धावा करायच्या आहेत त्या सात बारणा माऊली संघ थोडा थोडा पुढे सरकत असताना विजयाच्या इकडे परंतु एका ठिकाणून गोलंदाज आपल्याला दर्शन पाहायला मिळतोय तो काही अवघ्या ह्या धावा देईल का हे आपल्याला पुढे येणारे चेंडू दर्शवतील. व्हॉट अ थ्रिलिंग मॅच व्हॉट अ थ्रिलिंग मॅच खूपच चांगला चांगली चुरस दाखवणारा मॅच फायनल व्हावी तर अशी खूपच चांगला सामना आपल्याला रंगतदार सामना पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय चार चेंडू सहा धावांची गरज असणार आहे ह्या पुढच्या चेंडूंवरती. पाहूया अंकित खेळपट्टीवरती अजूनपर्यंत सज्ज एक चौकार ठोकलेला आहे अंकितच्या बॅटीतून आणि ता माझा ड्राईव्ह गेला आहे पुन्हा एकदा त्या खेळाडूकडनं त्या क्षेत्रक्षकडनं चौकार ठोकतोय अंकित तोच बॅट्समन या षटकामध्ये दुसरा चौकार ठोकताना पाहायला मिळतोय तीन चेंडू दोन धावांची गरज आहे अगदी वडा थ्रिलिंग मॅच काय सामना आपल्याकडे झुकवत आणत असलेला हा फलंदाज अंकित एका ठिकाणी पाहिलं होतं कमलाकर यांची बॅटिंग जेव्हा संपुष्टात आली त्यावेळेस वाटत होतं की बारणा माऊली संघ धोक्यामध्ये येईल आता मात्र अंकित यांनी दाखवून दिलं की मधल्या फळीतले फलंदाज सुद्धा आम्ही बॅटिंग करू शकतो चौकार ठोकू शकतो सामन्याला विजयी करू शकतो त्याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तीन चेंडू दोन धावांची गरज असणार आहे आता विजयासाठी बारोंडा माऊली संघाला. काय सामना थ्रिलिंग पाहायला मिळाला पैसा वसूल सामना पाहायला मिळाला आपला ह्या सामन्यामध्ये बॅटिंग दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अंकित यांच्याकडनं. निश्चितच तीन चेंडू मध्ये दोन धावांची ज्या ठिकाणी सहा चेंडू मध्ये बारा धावांची गरज होती त्यावेळेस दोन चौकार ठोकून आपल्या संघासाठी विजयाची वाटचाल एकदम जवळ आणून ठेवली तो हा अंकित. निश्चितच खरोखर हा सामना आवडला असेल सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून या सामन्यासाठी या सामन्याचं अभिवादन करायचं आहे. निश्चितच खूपच थ्रिलिंग सामना खूपच रंगतदार सामना पाहायला मिळाला आपल्याला फायनल व्हावा तर ह्या सामन्यासारखा. निश्चितच दोन तीन चेंडू मध्ये दोन धावांची गरज असणार आहे दर्शन यांच्याकडनं फुलटॉस चेंडू आणि कव्हर रिझर्व मध्ये पुन्हा एकदा चौकार आणि या ठिकाणी अंतिम विजेता ठरतोय तो संघ बारोंडा माऊली संघ. काय जल्लोष काय तुफानी जल्लोष काय आनंद आहे बारोंडा माऊली संघाच्या खेळाडूंमध्ये कारण अंकित ह्या षटकामध्ये तब्बल तीन चौकार ठोकले आणि आपल्या संघाला विजयी केलेला आहे. ज्या ठिकाणी बक्षीस लगावली नव्हती त्या ठिकाणी चौकार कमी येत होते एकेरी दुहेरीवर धावसंख्येवर भर पडत होती आणि ज्या ठिकाणी बक्षीस लावली प्रत्येक चौकारांवरती हजार रुपये लावले गेले त्या ठिकाणी ह्याच सामन्यामध्ये तब्बल आठ चौकार येताना पाहायला मिळाले. काय सामना पाहायला मिळाला काय फलंदाजी पाहायला मिळाली एका ठिकाणी आपण करण यांना पाहिलं तीन चौकार ठोकले त्यानंतर सॅमी यांना पाहिलं दोन चौकार ठोकले आणि शेवटच्या षटकामध्ये सहा चेंडू मध्ये बारा धावांची गरज असताना अंकित यांच्या बॅटीतून आले तीन खणखणीत चौकार आणि त्या जोरावरती बारंडा माऊली संघ ठरतोय अंतिम विजेता संघ. आठ हजारांची राशी दोन हजारांची राशी जाईल ती कमलाकर यांच्यासाठी तीन हजारांची राशी जाईल ती अंकित यांच्याकरता आणि तीन हजारांची राशी जाईल ती करण यांच्याकरता. अफलातून फलंदाजी सेमी ह्या अंतिम सामन्यामध्ये पाहायला